अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना झालेल्या मारहाणीबाबत दिशाभूल करणारी चुकीची बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप करत राज्य आवृत्ती असलेल्या मुंबईच्या एका आघाडीच्या मराठी दैनिकाची लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने जामनेर शहरामध्ये आज होळी करण्यात आली। स्वतःला अग्रलेखाचा बादशाह म्हणून घेणाऱ्या मालकाच्या ह्या दैनिकाने आरोपींना सहकार्य करणारी बातमी प्रसिद्ध केली असल्याचा आरोप लहुजी संघर्ष सेनेचे महासचिव दीपक सोनवणे यांनी केला आहे। या प्रसंगी वाकडी गावाला भेट देण्यासाठी आलेले अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे हे सुद्धा उपस्थित होते। साठे यांनी सुद्धा या दोन्ही घटनांचा निषेध व्यक्त केला आहे। करण्यात आलेल्या या आंदोलनाला जामनेर शहरातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा विषय असा आहे की वाकडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी दलित समाजातील अल्पवयीन मुलांची अमानुषपणे नांगणं करून धिंड काढण्यात आली। या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना सर्व प्रसारमाध्यमांना योग्य रीतीने या घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना फक्त एका जातीय द्वेषातून जातीयवादाने भरभटलेल्या जयश्री खाडीकर नावाच्या संपादिका असलेल्या दैनिक नवाकाळ या नवाकाळमध्ये चुकीची बातमी देण्यात आलेली आहे। चुकीची बातमी अशा प्रकारे देण्यात आली की या ही बातमीमुळे पुढील तपासात वेगळ्या दिशेने भटकण्याची संभावना आहे। हा पेपर चुकीचा पेपर कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो, म्हणजे या केसला कमजोर करण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न आहे आणि आरोप्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न या पेपरवाल्यांनी केला असून या पेपरचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करत असून या पेपरची संपादिका जयश्री खाडीकर यांचासुद्धा आम्ही जाहीर निषेध करत असून या ठिकाणी आंदोलनाला आम्ही सुरुवात करत असून माननीय तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक जामनेरचे यांना अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं असून आज जर 6 वाजतापर्यंत जयश्री खाडीलकर यांनी माफी मागून योग्य बातमी देण्याची ग्वाही दिली नाही तर आज आम्ही 6 वाजतापासून आंदोलन सुरुवात करणार असून हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र आहे। गावागावात तालुक्यात आम्ही या पेपरचे प्रति झालो आम्ही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।